हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांच्या माझ्या ओपल ब्युटिक चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. ही दिसत असलेली डिझाईन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली, तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघितला नसेल तर बघा, ती पण तुम्हाला खूप आवडेल. आणि त्याच ब्लाऊजचे आज आपण बॅकसाईड नेक डिझाईन शिकणार आहोत. तर चला, तुम्हा सर्वांचा वेळ न घालवता स्टार्ट करूया. बॅकसाईड नेक डिझाईन शिवण्यासाठी मी बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे. मी ही बंद बाजू घेतलेली आहे, परंतु आपण बॅक हुक करणार आहे. तर पहिल्यांदा गळा व्यवस्थित येऊ दे म्हणून मी ही बंद बाजू घेतलेली आहे. तुम्ही स्टार्टिंगला पण ओपन साईड घेऊ शकता. तर बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला अस्तरवळ गळा ड्रॉ करून घेते. आपला बॅक नेक हा खूप डीप आहे, तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही टाका. माझा 9 इंच आहे आणि जेवढी तुम्हाला पट्टी तयार पाहिजे ती आणि बाकीची गळा रुंदी. एक बॉक्स ड्रॉ करून घेऊयात आपण आता या मेजरमेंटने. आणि आता आपण छोटासा पानगळा ड्रॉ करणार आहोत. बघा, जसं या साईडला रेडी केलं आहे तसं दुसऱ्या साईडला रेडी व्हावं म्हणून तो एकमेकांवर पेस्ट करूया. आणि आता हा दुसऱ्या साईडला पेस्ट झाला आहे, तुम्हाला दिसत नाही आहे पण मी डार्क करून घेईल. आता दोन्ही साईडला हा गळा रेडी झाला आहे. आता सरळ बाजूवर सरळ ठेवायचा आहे आणि व्यवस्थित पिन अटॅच करून घ्या जर तुम्ही नवीन असाल. आणि जसं आपण ड्रॉ केलं तिथून आता आपण स्टिचिंग करणार आहोत. इथे पॉइंट आहे ती व्यवस्थित पॉइंट घ्या, वाटलंच तर इथे पहिला ड्रॉ करून घ्या. आणि आता 1/2 इंच कापड ठेवून बाकीचं कापड कटिंग करून टाकूयात. इथे पलटी मारायच्या आधी नॉचेस मारायचे आहेत, तर पहिल्यांदा मी नॉचेस मारून घेतलेले आहे. आता पलटी मारून घेऊयात. इथे व्यवस्थित आकार द्या. हे बघा, इथे तुम्ही नॉचेस व्यवस्थित मारले तर जसा आकार आहे तसाच येईल. हे बघा, अशा प्रकारे मी सगळा गळा पलटी मारून घेईल. बघा, अशा प्रकारे पूर्ण गळा पलटी मारल्यावर इथे मधून आपण काचपट्टी बटनपट्टी करून घ्यायचं आहे. मध्ये आता कट करून त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची आहे जी 4 इंच रुंदीला असेल, ती अशी फोल्ड करून घ्या उलट्या साईडने. आणि उंचीला 10 किंवा 11.5 आणि अशी क्रॉसमध्ये, बघा जसं व्हिडिओत दाखवले तशी क्रॉसमध्ये आपण रेष ड्रॉ करून घेऊयात. आणि हे असं तिरक रेष मारायची आहे ते खाली. तर जसं आपण ड्रॉ केलं तिथून आपण आता स्टिचिंग करणार आहोत. जसं एक रेडी केलं तसं दुसरा करायचं आहे. पुन्हा दाखवते, उंचीला 10 इंच आहे हे आणि रुंदीला 2.5 इंच कापड. इथून असं क्रॉस करून असे दोन प्रकारे आपण तयार करून घेतल्यात. त्याच्यानंतर एक अजून चौकोन घेतलेला आहे ज्याची रुंदी 5.5 आणि त्याचा पण चौकोन तयार केला आहे. आता जिथून ड्रॉ केलं आहे तिथून स्टिचिंग करणार आहोत. फक्त स्टिचिंग करताना इथे मध्ये आपण गॅप सोडून स्टिचिंग करणार आहोत. हे बघा, इथे तुम्हाला दुसरा पट्टी बनवताना दाखवते. इथे आपण गॅप सोडले आहेत आणि बाकीचं स्टिचिंग केलं आहे. एक गॅप सोडायचंच आहे कोणत्याही साईडने, कारण आपल्याला ही पट्टी पलटी मारायची आहे. सेम जसं इथे चौकोन आहे, हे बघा इथे हे गॅप सोडून आपण बाकीचं स्टिचिंग करणार आहोत. आता इथे बाकीचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून टाकूया. 1/2 इंच कापड ठेवून
आणि इथे सगळीकडे नॉचेस मारायच्यात हे लक्षात ठेवा, कारण इथे आकार आहे। तर जी आता ओपन साइड आहे तिथून आपण पलटी मारून घेऊयात आणि टेस्टरच्या मदतीने हे पट्टी सरळ करून घेऊयात। इथे पण नॉचेस मारायचे आहेत सगळीकडे, बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवते आहे। पॉइंट व्यवस्थित निघतात जर तुम्ही व्यवस्थित नॉचेस मारले तर। हे बघा, हे अशा प्रकारे इथे पट्टी रेडी होते आणि जी ओपन साइड आहे तिथून आपण स्टिचिंग करून घेऊयात। तर आता मी जी ओपन साइड आहे ती स्टिचिंग करून घेईल, त्याचबरोबर हा दुसरा पट्टी। अशा प्रकारे हे तिन्ही पार्ट आपले आता सरळ झालेले आहेत। तर हे जे दोन आहेत पहिल्यांदा जी आपली पट्टी ती तुम्हाला दाखवते, ती अशी एकमेकांवर ठेवून आपण ह्याच्यावरून स्टिचिंग करून घेणार आहोत। आणि आता सुई दोराच्या मदतीने हा बो तयार करून घेऊयात। आणि इथे व्यवस्थित 3-4 टाके मारून हे पॅक करून घ्यायचं। आता हा बो रेडी झालाय, तो असा इथे वरती अटॅच करायचा आहे। आता हे जे नेक आहे हे मध्ये कट करून ते सेंटरला कट करून आपण इथे काच पट्टी बटन पट्टी तयार करून घेऊ। त्याच्यानंतर जिथे आपली हुक पट्टी आहे त्याच्या साईडला हे आपण असं बो लावणार आहोत। हे बघा, पहिला ठेवून स्टिचिंग करूया आणि नंतर हे बो अटॅच करायचं आहे। तर हे असं व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आहे। जर तुम्ही फ्रंट हुक करणार असाल तर हे तुम्ही असंच अटॅच करून घेऊ शकता, परंतु हे बॅक हुक आहे त्यामुळे मी इथे हुक पट्टी करत आहे। आता हुक पट्टी केल्यावर मी ते लावून घेतलेलं आहे। तर हे बघा, लावल्यावर किती छान दिसतं तुम्हाला ओपन करून दाखवते। हे बघा, इथे मी हुक लावलेत आणि जिथे हुकची पट्टी आहे तिथे मी हा बो अटॅच केला आहे आणि हे काजे केले आहेत। आणि ही आपली फ्रंट साइड जी मी तुम्हाला बोलले, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आणि ही बॅक साइड, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। असेच चांगले चांगले व्हिडिओ या चॅनलला अपलोड होतात। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।